नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्याच्या पगाराबाबत अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आहे आणि धक्कादायक निर्णय कर्मचाऱ्यांसाठी आहे बघा कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याचा पगार हा लांबणीवर पडणार आहे खाजगी कंपन्यांचा जरी एप्रिल महिन्याचा पगार लवकर मिळत असेल तरीसुद्धा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा हा पगार लांबणीवर टाकण्यात आलेला आहे आणि यासंबंधीचे काही मिनटापूर्वीची ही बातमी याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगाराबाबत अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आलेली आहे काही मिनिटांपूर्वीची ही बातमी कशा प्रकारचा निर्णय आहे याविषयी जाणून घेऊया बघा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती पाच टक्क्यांवर आलेली असताना त्याचवेळी आर्थिक वर्ष एकतीस मार्चला संपत असताना विविध कार्यालयांची कोट्यावधी रुपयांची देयके आढली आहेत वित्तीय वर्ष किमान एक महिना पुढे ढकलण्याची मागणी होत असताना मुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी मात्र अशी मुदतवाढ दिली जाणार नाही असे लोकमतशीही बोलताना स्पष्ट केले राज्यात विविध शासकीय कार्यालयांमध्ये अकरा हजार पाचशे बेचाळीस आरण व समित्रण अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांकडे विविध कामांची देयके तयार करण्याची जबाबदारी असते गेले आठ दिवस हे काम जवळपास थांबले आहे ही देयके प्रत्यक्ष कोषागार कार्यालयांमध्ये जाऊन जमा करण्याचे काम लिपिक व शिपाई करतात परंतु शासकीय कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्याच्या पगाराबाबत कशा प्रकारची ही धक्कादायक बातमी आहे बघा काही खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार हा मार्च मध्ये देण्याचा निर्णय घेतला असले तरी नेहमीप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार हे दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत होत असतात परंतु शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याकारणाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे मार्च व एप्रिल महिन्याचे पगार लांबणार हे जवळपास निश्चित झाले आहे त्यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे त्यामुळे पगार वेळेत व्हावे यासाठी सरकार कोणते निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे